नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय बिडवे, संचालक बिडवे ज्ञान प्रवर्धिनी करिअर अकॅडमी औरंगाबाद आणि मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक। आपले स्वागत आहे बिडवे ज्ञान प्रवर्धिनी यूट्यूब चॅनलवर। आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 याच्यामधला तिसरा भाग बघणार आहे। प्रत्येक भागामध्ये आपण 10 ते 12 प्रश्न बघत असतो, आज तिसरा भाग आपण बघणार आहे, ठीक आहे। या आधीचे भाग ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नसतील, जे विद्यार्थी आजच व्हिडिओ बघत असतील, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट्स बॉक्समध्ये यांची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही मागील भाग बघू शकता, ठीक आहे। चला सुरुवात करूया आपण। बघा, 22 प्रश्नापर्यंत आपण आलो होतो, 23वा प्रश्न बघतोय आपण आता। उथळ पाण्याला खळखळाट फार या वाक्याचा योग्य पर्याय निवडा, ठीक आहे। आता वाक्य हा शब्द जरी वापरला तरी मन आहे ऍक्च्युअली, बरोबर आहे। आणि मन ही वाक्यासारखीच असते कारण तिला परिपूर्ण अर्थ असतो, जरी त्याच्यामध्ये क्रियापद नसेल, ठीक आहे, गुप्त क्रियापद असते तुम्हाला माहिती आहे। मग उथळ पाण्याला खळखळाट फार, आता याचा अर्थ नेमका काय होतो? मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच, ठीक आहे, हा त्याचा अर्थ होत नाही। मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतात त्याला आपण दिव्याखाली अंधार म्हणतो, ओके। ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बडाई मारतो, बरोबर आहे, हे अगदी बरोबर आहे। कारण कमी नॉलेज असणारा जास्त बडबड करतो, बघा, बरोबर आहे। आणि मग त्यालाच आपण काय म्हणतो? उथळ पाण्याला खळखळाट फार। आणि तिसरं जे आहे, वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा दाखवू नये, हा त्याचा अर्थ नाहीये, बरोबर आहे। म्हणजे फक्त बी बरोबर आहे आणि मग आपल्याला पर्याय शोधावा लागेल आणि आपल्याला 4 नंबरमध्ये फक्त बी बरोबर हा पर्याय दिसतो आणि अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे ते हे आहे, फक्त बी बरोबर, ओके। नेक्स्ट बघा नंतरचा प्रश्न। जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला आणि विशेषणं जी आहेत, या विशेषणाचे प्रकार एका बाजूला दिलेले आहेत आणि एका बाजूला त्याचे प्रकार दिलेले आहेत आणि हे सर्व संख्या विशेषणं दिसतात तुम्हाला, बरोबर आहे। आता बघा, पहिला त्यांनी दिलेला आहे गणनावाचक संख्या विशेषण। आता गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे काय? जे संख्या विशेषण काय करते, गणना करण्यासाठी वापरली जाते। आपण गणना करताना ती संख्या वापरतो, ती संख्या विशेषण म्हणून वापरतो। मग आता बघा, एक एक मुलगा नाही येणार, याच्यामध्ये काय येणार? 10 मुली। काय येणार? 10 मुली, बरोबर आहे। मग इथे आपण जोड्या लावून टाकू आणि नंतर उत्तर बघू। गणनावाचक संख्या विशेषण 10, म्हणजे 10 ही गणना केली आपण की मुली किती आहेत, एकूण 10 आहेत। त्यानंतर क्रमवाचक विशेषण, क्रमवाचक हे सुद्धा संख्या विशेषणच असते। ज्या संख्या विशेषणावरून एखाद्या गोष्टीचा, व्यक्तीचा, वस्तूचा क्रम लक्षात येतो त्याला आपण क्रमवाचक विशेषण म्हणतो। आणि मग हे क्रमवाचक विशेषण कशावरून क्रम कळतो आपल्याला? पहिला वर्ग, बरोबर आहे ना। आणि मग इथे क्रमवाचक विशेषण आहे पहिला वर्ग। पहिला वर्ग, दुसरा वर्ग, दहावी इयत्ता, हे सर्व क्रम, दुसरा मजला, पहिले घर, हे सर्व क्रम दाखवतात। त्याच्यानंतर आवृत्तीवाचक, आवृत्तीवाचक संख्या विशेषण जे असते याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की संख्या जी आहे ती पटीमध्ये व्यक्त केलेली असते, एकपट, दुप्पट, तिप्पट, द्विगुणित, त्रिगुणित, शतगुणित, अशा प्रकारे पटीमध्ये व्यक्त केलेली असते। आणि मग इथे बघा, तुम्हाला दिलेलं आहे चौपट मुले, म्हणजे हे काय आहे? आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे। आणि नंतर दिलेलं आहे पृथकत्ववाचक विशेषण, अर्थातच याला आपल्याला 1 नंबर सोबत जोडावं लागेल। आता पृथक म्हणजे काय? वेगळं करणे। आणि पृथकत्ववाचक विशेषण काय करते? मग हे संख्या विशेषणच आहे, परंतु संख्या विभागून दाखवते। 10-10 गट, 4-4 विद्यार्थी, 1-1 मुलगा, 1-1 शत्रू वगैरे, ठीक आहे। अशा प्रकारे आपण जोड्या लावलेल्या आहेत। मग एक क्रमांकाची जोडी आपण 3 सोबत लावलेली आहे, मग इथे ए चे 3 असणारे 2 पर्याय आहेत, ठीक आहे। मग इथे या 2 पैकी जे उत्तर आहे, पुन्हा पुढचं बघायचं, बी। आपण क्रमवाचकला पहिला वर्ग असं बघितलेलं आहे, ठीक आहे, चौथ्या क्रमांकाचं, आणि बी मध्ये चौथं आणि ए मध्ये तिसरा, हा असा एकच पर्याय इथे आहे आणि अर्थातच हे आपलं उत्तर आहे। बाकी चेक करण्याची गरज नाही, आपण ऑलरेडी इथे बघितलंच आहे सर्व, ओके। तर हे संख्या विशेषणाचे उपप्रकार विचारलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर वारा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा, ठीक आहे। बघा, वारा या शब्दाचे समानार्थी शब्द जे आहेत त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे आपल्याला मरुत, तर बरोबर आहे अगदी। मरुत म्हणजे वारा, ठीक आहे। पवनसूत म्हणतो आपण मारुती, तर ते मरुत, मरुत म्हणजे काय? वारा, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे समर, ठीक आहे। तर लक्ष द्या, समर म्हणजे वारा नाही, समर म्हणजे युद्ध,
आणि समीर म्हणजे वारा, त्यामुळे इथे तुमचा गोंधळ होऊ शकतो. समर म्हणजे युद्ध, समीर म्हणजे वारा, म्हणजे वाऱ्याला हा समानार्थी शब्द नाहीये. त्याच्यानंतर सी दिलेला आपल्याला अनल, ठीक आहे. अनल म्हणजे अग्नी, अनल म्हणजे काय, अग्नी, ठीक आहे. आणि अनिल म्हणजे वारा, म्हणजे हे सुद्धा नाहीये, हे अनल म्हणजे अग्नी आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. समीर म्हणजे वारा आहे, इथे समर दिलेला आहे म्हणजे हे उत्तर नाही आपलं. अनिल म्हणजे वारा आहे, इथे अनल दिलेला आहे, अनल म्हणजे अग्नी, अनलचा अर्थ काय होतो, अग्नी, हे लक्षात घ्या. आणि समर म्हणजे युद्ध, समर म्हणजे काय होणार, युद्ध, ओके, म्हणजे हे दोन्ही नाही आहेत. आणि डी दिलेला आपल्याला समीरन, तर समीरन म्हणजे वारा, हे अगदी बरोबर आहे. समीरन म्हणजेच काय, वारा, म्हणजे आपलं उत्तर काय बरोबर आहे, ए आणि डी. मग असा पर्याय इथे तीन नंबरला दिलेला आहे, फक्त ए आणि डी बरोबर. तर लक्षात घ्या, इथे तुम्हाला समीर आणि समर मध्ये कन्फ्यूज होऊ शकते, इथे अनिल आणि अनल मध्ये कन्फ्यूज होऊ शकते, बरोबर आहे. तर अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वारा, समीर म्हणजे वारा, समर म्हणजे युद्ध, ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण, योग्य जोड्या लावा. एकीकडे आपल्याला शब्दाचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत, शब्दसिद्धीवर हा प्रश्न आधारित आहे, आणि दुसरीकडे त्याची उदाहरणं दिली आहेत, जोड्या लावायच्या आहेत. उपसर्ग घटित शब्द, आता तुम्हाला माहिती आहे की उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर लागतात, पूर्वी लागतात. उपसर्गांना स्वतःचा अर्थ असतो. उपसर्ग ज्या शब्दाला लागतात त्या शब्दाचा अर्थ फिरवतात, आणि उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना आपण उपसर्ग घटित शब्द म्हणतो. आणि मग हे संस्कृत उपसर्ग असतात, फारसी अरबी उपसर्ग असतात, मराठी उपसर्ग सुद्धा असतात, ठीक आहे. मग आता उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता आहे, तर लक्ष द्या, पुजारी, अभिनंदन. मग आता इथे बघा, लगेच आपल्या लक्षात येईल की अभिनंदन हा जो आहे हा काय आहे, उपसर्ग लागून तयार झालेला शब्द आहे. अभि हा संस्कृत उपसर्ग आहे, अभिनंदन. त्याच्यानंतर अभिनय, आपल्याला माहित आहे हे असे शब्द तयार करतो आपण, अभिनय. त्याच्यानंतर अभिराम, अभिराम, ठीक, असे अभि हा उपसर्ग लागून हे शब्द तयार होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर शब्दसाधिते, आता इथे शब्दसाधिते जे आहे या शब्दसाधितेची जोडी आपण लावणार आहे वारकरी सोबत. आता बघा, शब्दसाधिते म्हणजे काय असते, ऍक्च्युली शब्दसाधिते हा प्रत्यय घटित शब्द असतो. मग प्रत्यय घटित शब्द जे आहेत त्याचे दोन प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार जो आहे तो आहे धातुसाधिते, धातुसाधिते, आणि दुसरा प्रकार जो आहे, ठीक आहे, तो दुसरा प्रकार आहे तद्धिते. दुसरा प्रकार कोणता आहे, तद्धिते. तर हे जे तद्धिते आहेत या तद्धित्यांनाच काय म्हणतो आपण, शब्दसाधिते म्हणतो. तद्धिते म्हणजेच काय, शब्दसाधिते, शब्दसाधिते. आणि हे जे धातुसाधिते आहेत यांना कृदंत सुद्धा म्हणतात. पहिला प्रकार जो आहे ना प्रत्यय घटित शब्दांचा, याला कृदंत सुद्धा म्हणतात, कृदंत. तर आता लक्षात घ्या, हे दोन्ही प्रत्यय घटित शब्दच आहेत, धातुसाधिते आणि शब्दसाधिते किंवा तद्धिते. परंतु जेव्हा एखादा प्रत्यय हा धातूला लागतो तेव्हा त्याला, त्या प्रत्यय घटित शब्दाला धातुसाधिते म्हणतात. आणि जेव्हा धातू व्यतिरिक्त इतर शब्दाच्या जातीला प्रत्यय लागतो आणि जो प्रत्यय घटित शब्द तयार होतो त्याला म्हणतात तद्धिते किंवा शब्दसाधिते. मग इथे वार हे नाम आहे आणि मग त्याला करी हा प्रत्यय लागलेला आहे, आणि म्हणून हे धातुसाधित नाही. हा प्रत्यय घटित शब्द तर आहेच, परंतु हा धातुसाधित नाही, हा तद्धित आहे किंवा याला शब्दसाधित आहे, म्हणून आपण त्याला शब्दसाधिते सोबत घेऊ, ओके. त्याच्यानंतर अभ्यस्त शब्द, बघा साधित शब्दाचा प्रकार आहे हा सुद्धा अभ्यस्त शब्द. हे सर्व साधित शब्दाचे प्रकार दिलेले आहेत त्यांनी. मग अभ्यस्त म्हणजे काय, द्विरुक्ती होणे किंवा पुनरावृत्ती होणे. एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती झाली की त्याला आपण अभ्यस्त शब्द म्हणतो. मग याचे सुद्धा तीन प्रकार असतात, पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त आणि अनुकरण वाचक. मग आता इथे अभ्यस्त शब्द त्यांनी दिलेला आहे, बघा शेजारी पाजारी हा अंशाभ्यस्त शब्द आहे, अभ्यस्त शब्दाचाच प्रकार आहे. पहिला शब्द असतो आणि दुसरा शब्द जो दिलेला आहे इथे पाजारी हा केवळ यमक साधावा म्हणून दिलेला असतो आणि तो निरर्थक असतो. मग इथे शेजारी या शब्दाची, मी जर शेजारी शेजारी लिहिलं तरी तो सुद्धा काय होणार, अभ्यस्त शब्दच होणार, पण तो पूर्ण अभ्यस्त होणार. आणि शेजारी पाजारी लिहिलं तर अंशाभ्यस्त होणार, ठीक आहे. अंशाभ्यस्त शब्दामध्ये हा दुसरा शब्द जो असतो हा बरेच वेळा काय असतो, केवळ यमक साधावा म्हणून घेतलेला असतो, निरर्थक असतो, म्हणून हा अभ्यस्त शब्द आहे. त्याच्यानंतर प्रत्यय घटित शब्द, ठीक आहे, येणार पुजारी. काय येणार, पुजारी, हा काय येणार, प्रत्यय घटित शब्द येणार,
ओके पूजा आणि त्याला अरी हा प्रत्यय लागलेला आहे. कोणता प्रत्यय लागलेला आहे? अरी. अरी हा प्रत्यय आहे पुजारी पिंजारी. ठीक आहे, अशा प्रकारे अरी हा एक प्रत्यय आहे आणि तो या पूजा पूजे या शब्दाला लागलेला आहे. ठीक आहे, मग आता बघा आपल्याला उत्तर कोणतं येईल. उपसर्ग घटित दोन नंबर असणारे दोन पर्याय आहेत, एक दोन नंबरचा आणि चार नंबरचा. नंतर दुसरा शब्द साधितेमध्ये तीन नंबर आलेला आहे, बरोबर आहे ना. आणि मग तीन नंबरला काय शब्द साधिते, बरोबर आहे ना. म्हणजे आपलं उत्तर चार नंबर येणार. काय नंबर उत्तर येणार आपलं? सव्वीसच उत्तर काय येणार? चार नंबर. ओके, त्याच्यानंतर लक्षात आलं असेल. नेक्स्ट बघू आपण पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा. ठीक आहे, शब्दयोगी अव्यय हे नाम व सर्वनामांना लागतात. तर हे जे विधान आहे शब्दयोगी अव्यय जे आहेत हे नाम आणि सर्वनामांना लागतात, हे विधान अगदी काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे, नामाला आणि सर्वनामांनाच लागत असतात. ठीक, शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर शब्दयोगी अव्ययामुळे नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्य रूप होत नाही, हे विधान चुकीचं आहे. कारण नामाला किंवा सर्वनामाला शब्दयोगी अव्यय लागल्यानंतर त्याचं बरेच वेळा सामान्य रूप होते, जनरली होते. ठीक आहे, जे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत त्याच्यामध्ये मात्र होत नाही. ठीक आहे, परंतु इतर शब्दयोगी अव्ययामध्ये काय होते? सामान्य रूप होते. सामान्य रूप हे विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर सुद्धा होत असते आणि शब्दयोगी अव्यय लागल्यानंतर सुद्धा होत असते. मग सामान्य रूप होत नाही हे विधान चुकीचं आहे इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं विधान बघा काय आहे. शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी क्रिया विशेषण आणि विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात. तर हे अगदी बरोबर आहे, कारण आपण विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय बघितलेले आहेत, किंवा विभक्तीमध्ये आपण बघतो की विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असा एक प्रकार आपण बघतो, बरोबर आहे ना. तर विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय? तर ते शब्दयोगी अव्यय काय करतात? विभक्ती प्रत्ययाचं कार्य करतात. विभक्ती प्रत्ययाचे गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात. ठीक आहे, उदाहरणार्थ बघा आपण जर घेतलं की षष्ठी विभक्ती. ठीक आहे, षष्ठी विभक्ती जर आपण घेतलं तर षष्ठी विभक्ती जे प्रत्यय चाचीचेचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. पण जर संबंधी विषयी हे सुद्धा काय करतात? या संबंधी त्याविषयी हे जे मुळात शब्दयोगी आहे अव्यय आहेत संबंधी विषयी हे काय करतात? षष्ठी विभक्तीचा अर्थ दाखवतात. ठीक आहे, षष्ठी विभक्तीचा अर्थ व्यक्त करतात आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो? विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणतो. किंवा चतुर्थीचा जर विचार केला, चतुर्थी बरोबर आहे ना. मग तुम्हाला माहिती आहे की चतुर्थी जे आहे या चतुर्थीचे प्रत्यय सला ते सला नाते आहेत, बरोबर आहे. पण मी जर इथे प्रत्यय वापरला साठी, सॉरी प्रत्ययच्याऐवजी आपण अव्यय म्हणू, अव्यय वापरला साठी. ठीक आहे, घरासाठी दारासाठी, तर हा साठी जो शब्दयोगी अव्यय आहे हा चतुर्थीचा अर्थ व्यक्त करतो. म्हणजे विभक्ती प्रत्यय काय करतात? शब्दयोगी अव्यय काय करतात? विभक्ती प्रत्ययाचे कार्य करतात, विभक्ती प्रत्ययाचे गुण दाखवतात आणि क्रिया विशेषण अव्यय म्हणून तर कामच करतात शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय असणारे शब्द, ठीक आहे, घरासमोरून धावत गेला, घरा दारावरून हत्ती गेला, झाडावरून पडला. मग झाडावरून पडला म्हणजे क्रिया विशेषणच आहे, पडणे स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय, बरोबर आहे. म्हणजे शब्दयोगी अव्यय हे क्रिया विशेषण आणि विभक्तीचे गुण दाखवतात, हे लक्षात ठेवायचं. ओके, मग आपल्याला पर्यावरणाचं उत्तर द्यावं लागेल आणि मग आपलं ए आणि सी विधान बरोबर आहे. मग असा पर्याय कोणता आहे? फक्त ए आणि सी बरोबर, तीन नंबरचा. तर इथे एक नवीन कन्सेप्ट आहे, बरेच विद्यार्थी अशा प्रकारचा अभ्यास करत नाही, बघा सोडून देतात. तर विभक्ती प्रत्ययाचे गुण शब्दयोगी अव्ययामध्ये असतात, कारण विभक्ती शिकताना आपण विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय बघत असतो. कारण बरेच शब्दयोगी अव्यय हे विभक्ती प्रत्ययाचं काम करतात, बरोबर आहे ना. उदाहरणार्थ सप्तमी घेतलं आपण तर आत बाहेर हे मूळचे शब्दयोगी अव्यय आहेत, क्रिया विशेषण अव्यय आहेत, बरोबर आहे ना. पण हे घरात म्हटल्यानंतर तिथे ते स्थळ दाखवतात, सप्तमीचा कारक अर्थ आहे अधिकरण, म्हणजे ते सप्तमीचे गुण दाखवतात. ओके, नेक्स्ट बघू आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार ओळखा. आता बघा उभयान्वयी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार आहेत. उभयान्वयी अव्ययाचे मुख्य किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. दोन प्रकार कोणते आहेत उभयान्वयी अव्ययाचे तुम्हाला माहिती आहे? एक प्रधानत्व सूचक, प्रधानत्व सूचक हा एक प्रकार आहे मुख्य, आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे गौणत्व सूचक.
गौणत्व सूचक असे दोन मुख्य प्रकार आहेत उभयान्वयी अव्ययाचे आणि या प्रत्येकाचे चार चार प्रकार आहेत बरोबर आहे ना. प्रधानत्व सूचकचे चार प्रकार कोणते आहेत तर पहिला आहे समुच्चय बोधक. समुच्चय बोधक दुसरा प्रकार आहे विकल्प बोधक. विकल्प बोधक तिसरा प्रकार आहे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक आणि चौथा प्रकार आहे परिणाम बोधक. परिणाम बोधक असे चार प्रकार प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे आणि गौणत्वचे सुद्धा चार प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आहे पहिला स्वरूप बोधक. स्वरूप बोधक त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो कारण बोधक. कारण बोधक त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो उद्देश बोधक. उद्देश बोधक आणि चौथा प्रकार येतो संकेत बोधक. संकेत बोधक तर असे उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत. आता आपल्याला प्रधानत्व उभयान्वयी अव्ययाचे प्रकार ओळखा असं सांगितलेलं आहे. म्हणजे विकल्प बोधक आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर उद्देश बोधक मात्र इकडे येतो गौणत्व सूचक मध्ये. उद्देश बोधक कुठे येतो गौणत्व सूचक मध्ये येतो. परिणाम बोधक इकडे येतो कुठे प्रधानत्व सूचक मध्ये. संकेत दर्शक इकडे येतो. संकेत दर्शक म्हणा किंवा संकेत बोधक म्हणा. म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे दोनच प्रकार आहेत इथे. एक ए विकल्प बोधक आणि दुसरा सी परिणाम बोधक. मग ए आणि सी असं उत्तर आपल्याला दिलेलं आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये आणि म्हणून हे आपलं उत्तर आहे. ओके दोन नंबरचा पर्याय. तर हे उभयान्वयी अव्ययाचे प्रकार जे आहेत ते तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. हे ओळखता सुद्धा यायला पाहिजे. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जर वाक्य जोडलेलं असेल तर ते संयुक्त वाक्य असते. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जर वाक्य जोडलेलं असेल तर ते मिश्र वाक्य असते. ठीक आहे. नेक्स्ट बघा. विजा संपू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यातील आणि या वाक्यातील काय आणि या अव्ययाला काय म्हणतात हे आपल्याला बघायचं. विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय समुच्चय बोधक परिणाम बोधक उद्देश बोधक. तर लक्ष द्या आणि व अन नी हे जे आहेत ना कुठले कुठले आणि व अन त्याच्यानंतर नी त्याच्यानंतर शिवाय आणि हे जे उभयान्वयी अव्यय आहेत हे जनरली काय म्हणून वापरले जातात समुच्चय बोधक म्हणून. मग उभयान्वयी अव्ययाचे प्रकार बघितले आपण. समुच्चय बोधक आहेत प्रधानत्व सूचक मध्ये. समुच्चय बोधक आहे विकल्प बोधक आहे न्यूनत्व बोधक आहे आणि परिणाम बोधक आहे बरोबर आहे. तर व आणि नी शिवाय आणि ठीक आहे हे सर्व काय आहेत समुच्चय बोधक आहेत. कारण हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय जे आहेत हे काय करतात दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडतात. आता प्रधान वाक्य म्हणजे काय तर जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते दुसऱ्या कुठल्याही वाक्यावरती अवलंबून नसते त्याला आपण प्रधान वाक्य म्हणतो. अशा दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडणारं जे उभयान्वयी अव्यय असते ठीक आहे त्याला काय म्हणतो आपण समुच्चय बोधक म्हणतो. मग इथे लक्षात ठेवताना बघा विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय जे आहेत ते विकल्प म्हणजे आपल्या समोर पर्याय ठेवतात. परिणाम बोधक जे आहेत उभयान्वयी अव्यय ते काय करतात पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडली त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवतात. आणि उद्देश बोधक जे आहेत याच्यामध्ये जे गौण वाक्य असते ठीक आहे ते उद्देश दाखवणारं वाक्य असतं आणि ते प्रधान वाक्याचा उद्देश दाखवत असतात. आणि जी वाक्य इथे आता बघा इथे विकल्प नाहीये परिणाम पण नाहीये. विजा संपू लागला त्याचा परिणाम पावसाला सुरुवात झाली नाही बरोबर आहे. इथे उद्देश पण काहीच नाहीये म्हणजे समुच्चय बोधक आहे. तर हे लक्षात ठेवायचं समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडतात त्यांना एकत्र आणतात आणि पहिल्या विधानामध्ये भर घालतात. विजा चमकू लागल्या हे जे पहिलं विधान आहे याच्यामध्ये भर घालतात म्हणजे याचं महत्व थोडस वाढवलेलं असते. ओके नेक्स्ट बघू आपण. याच्यामध्येच नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. हा 30 नंबरचा न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे वाक्याचा प्रयोग. ठीक आहे. आता बघा तुम्हाला माहिती आहे की आकारणारा कोण आहे न्यायाधीश. आकारणारे कोण आहे न्यायाधीश.
आणि कर्ता आहे न्यायाधीश आणि कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की कर्त्याला जर कडून प्रत्यय लागलेला असेल किंवा कर्त्याचा उल्लेख वाक्यामध्ये केलेला नसेल, कर्त्याचा उल्लेख टाळलेला असेल, तर अशा वेळेला जो प्रयोग होतो तो प्रयोग कोणता असतो? नवीन कर्मणी प्रयोग असतो. कोणता असतो? नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग, ठीक आहे. आणि या नवीन कर्मणी प्रयोगाला दुसरं नाव आहे कर्म कर्तरी प्रयोग. यालाच काय म्हणतात? कर्म कर्तरी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोगालाच काय नाव आहे? कर्म कर्तरी प्रयोग, ठीक आहे. आता आपण उत्तर बघायच्या मध्ये शक्य कर्मणी नाही, पुरुष कर्मणी नाही, ठीक आहे, कर्म कर्तरी, ठीक आहे, पुरुष कर्मणी वगैरे असा काही प्रकार नाहीये, कर्म कर्तरी प्रयोग. कारण कर्म कर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी प्रयोग म्हणतात, ठीक आहे. आता बघा, पुन्हा तुम्हाला याची हिंट देईल की ज्या वेळेला वाक्यामध्ये कर्त्याला कडून हा शब्द योग्य अव्यय लावलेला असतो किंवा मग वाक्यातील कर्त्याचा उल्लेख टाळलेला असतो तेव्हा नवीन कर्मणी प्रयोगच होतो. अर्थातच मग कर्म वाक्यामध्ये असते ते प्रथमांत असते, ठीक आहे, हे आलंच ओघाने. पण या वाक्याला कर्मकर्तरी का म्हणायचं, या प्रयोगाला कर्मकर्तरी का म्हणायचं, नवीन कर्मणी का म्हणतो आपण? तर अशी वाक्यरचना न्यायाधीशाकडून दंड, न्यायाधीशांनी दंड केला असं न म्हणता न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, म्हणजे आपण इंग्रजीतील पॅसिव व्हॉइस सारखी वाक्यरचना करतो, मग इंग्रजीच्या संपर्कानंतर मराठीमध्ये अशी वाक्यरचना आली म्हणून त्याला आपण नवीन कर्मणी प्रयोग म्हणतो. आणि याला कर्मकर्तरी का म्हणायचं? तर कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लावून आपण वाक्यातील कर्त्याचं महत्व कमी केलेलं असते, किंवा मग बरेचदा कर्ता वाक्यात दिलेलाच नसतो, कर्त्याचा उल्लेख टाळलेला असतो, याचा अर्थ असा होतो की कर्त्याला महत्व नाही, मग कर्माला महत्व आहे आणि म्हणून त्याला कर्मकर्तरी असं नाव दिलं, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचे दोन ट्रिक्स मी तुम्हाला सांगेन की कर्त्याला जर कडून शब्दयोगी अव्यय असेल तर त्याचा नवीन कर्मणी म्हणजेच कर्मकर्तरी प्रयोग होणार, किंवा मग कर्त्याचा उल्लेख टाळलेला असेल, दंड आकारण्यात आलं एवढंच जरी दिलं तुम्हाला, कर्त्याचा उल्लेखच नाही, दंड आकारण्यात आला, कोणी आकारला दंड माहितीच नाही आपल्याला, म्हणजे कर्त्याला महत्व नाही, ठीक आहे, म्हणजे कर्त्याचं महत्व कमी केलं, त्याचा अर्थ कर्माचं महत्व वाढवलं आणि मग अशा वेळेला कर्मकर्तरी म्हणजे नवीन कर्मणी प्रयोगच होतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 31 बघा, शब्दसिद्धीवरचा प्रश्न आहे. एकीकडे शब्दाचे प्रकार दिलेले आहेत आणि दुसरीकडे त्याची उदाहरणं दिलेली आहेत, ते आपल्याला मॅच करायचे आहे, ठीक आहे. सिद्ध शब्द बघा, सिद्ध शब्द कशाला म्हणतात? आपण दोन प्रकारचे शब्द बघतो, एक सिद्ध आणि दुसरे साधित. मग सिद्ध शब्दामध्ये आपल्याकडे तीन प्रकारचे शब्द येतात. एक तत्सम संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले, नंबर दोन तद्व संस्कृत मधून बदल होऊन आलेले, आणि नंबर तीन देशी शब्द, बरोबर आहे. मग हे देशी शब्द जे आहेत यांनाच आपण देशज किंवा देश्य शब्द असं सुद्धा म्हणतो, आणि हे देशी शब्द म्हणजे आपल्या मूळ मराठी लोकांच्या बोली भाषेतले आहेत, बरोबर आहे. आणि त्या सिद्ध शब्दामध्ये, त्या देशी शब्दामध्ये सर्व प्रकारचे धातू येतात. काय येतात? सर्व प्रकारचे धातू. मग बघा, हे सर्व धातू आहेत, जा ये कर खा पी घे ऊट बस रड हस मर, हे सर्व धातू आहेत. मग धातू म्हणजे काय? तर मराठीतील मूळ प्रत्ययविरहित क्रियावाचक शब्द, हे मराठीतले मूळ शब्द असतात आणि हे प्रत्ययविरहित असतात, यांना कोणतेही प्रत्यय नसतात, आणि हे क्रियावाचक शब्द आहेत, म्हणजे ज्याला आपण ऍक्शन वर्ड म्हणतो, प्रत्येक शब्दातून तुम्हाला क्रिया दिसेल, मग त्यांना आपण धातू म्हणतो. हे धातू, सर्व धातू मराठीतले हे सिद्ध शब्दामध्ये येतात, ओके. त्यानंतर साधित शब्द. आता साधित शब्द जे आहेत त्याचे चार प्रकार असतात, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, सामासिक आणि अभ्यस्त, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये आपण साधित शब्द कोणते आहेत ते बघणार. तर बघा, हे जे साधित शब्द आहेत, आता हे लाल लाल वगैरे जे दिलेले आहेत हे साधितच आहेत, परंतु हे अभ्यस्त मध्ये येतात, ठीक आहे. हे राजपुत्र, देवालय, मतिमंद हे जे दिलेले आहेत हे सामासिक शब्द आहेत. हे काय? सामासिक शब्द आहेत, बरोबर आहे. आणि लेखक, नयन, वदन हे जे दिलेले आहेत हे सुद्धा काय आहेत? हे आता बघा, हे दिलेले जे आहेत त्यांनी लाल लाल, घरघर, गटागटा, त्यानंतर राजपुत्र, देवालय, मतिमंद, लेखक, नयन, वदन, वंदनीय, हे सर्व शब्द साधित शब्दामध्ये येतात मित्रांनो. मग आता इथे गडबड नाही करायची, इथे आपल्याला आधी काय करायचं, साधित शब्द बघण्याच्या आधी आपण काय करणार, सामासिक शब्द बघणार. मग तुम्हाला माहिती आहे की हे सामासिक शब्द आहेत, राजपुत्र, ठीक आहे, राजाचा पुत्र, देवालय, देवाचे आलय किंवा देवासाठी आलय, बरोबर आहे, मतिमंद, मतीने मंद, ठीक आहे, किंवा मंद आहे मती ज्याची असा तो वगैरे असे आपण विग्रह करू शकतो. मग हे सामासिक शब्द आहेत. त्याच्यानंतर अभ्यस्त शब्द, ठीक आहे,
हे एक नंबरचे अभ्यस्त शब्द आहेत, पुनरावृत्ती झालेली असते शब्दाची, लाल लाल, घर घर, गटा गटा, ठीक आहे. मग हे अभ्यस्त शब्द आहेत, ठीक आहे. याला पूर्ण अभ्यस्त सुद्धा म्हणतात. याच्यातलं गटा गटा हे अनुकरण वाचक मध्ये येते, पण हे सर्व अभ्यस्त शब्द आहेत. आणि मग साधित शब्द राहिलेलं काय, हे लेखक, नयन. इथे काय झालेलं आहे, प्रत्यय घटित शब्द आहेत, ठीक आहे. बघा याच्या समोर मी तुम्हाला लिहूनच दाखवतो, हे प्रत्यय घटित आहेत. प्रत्यय घटित, प्रत्यय घटित म्हणजे प्रत्यय लागून तयार झालेले, ठीक आहे. मग हे सर्व कशामध्ये येतात, साधित शब्दामध्येच येतात. हे राजपुत्र वगैरे जे आहेत हे सामासिक शब्द आहेत. हे कोणते आहेत, सामासिक शब्द आहेत, ओके. हे अभ्यस्त शब्द आहेत. हे कोणते शब्द आहेत, अभ्यस्त. आता या अभ्यस्त मध्ये लाल लाल आणि घरघर जे आहे, ठीक आहे, हे पूर्ण अभ्यस्त आहेत. आणि गटागटा हा अनुकरण वाचक असा प्रकार आहे. त्याच्यानंतर हे जाय, खा, पी वगैरे जे हे आहेत, हे सर्व मूळ धातू आहेत. काय आहेत, धातू आहेत. आणि धातू हे कशामध्ये येतात, सिद्ध शब्दामध्ये येतात. कशामध्ये येतात, सिद्ध शब्दामध्ये येतात, ओके. मग आता इथे पर्याय बघा, ए चा चार असला पर्याय, पहिलाच पर्याय आहे, ठीक आहे. बाकी बघण्याची गरजच नाही आपल्याला, ठीक आहे. त्याच्यानंतर बी च दिलेलं आहे 3, म्हणजे आपलं एक नंबर उत्तर आहे, हे आपल्या इथे कन्फर्म होऊन जात. लक्षात आलं तर इथे लक्षात घ्या, हे सर्व सिद्ध शब्द कोणते, साधित कोणते, हे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. आणि याच्यामध्ये परभाषीय शब्द जे असतात ते सिद्ध किंवा साधित मध्ये येत नाही, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा पुढील विधाने वाचा. केवळ वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते, तर अगदी बरोबर आहे. केवळ वाक्य कशाला म्हणतो असतो आपण, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश, उद्देश म्हणजे काय, करता. उद्देश म्हणजेच काय, करता. आणि विधेय म्हणजेच काय, तर क्रियापद. विधेय म्हणजे काय, क्रियापद, ठीक आहे. तर ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते, म्हणजे एकच क्रियापद असते, त्याला काय म्हणतो आपण, केवळ वाक्य म्हणतो, बरोबर आहे. आणि दुसरं विधान बघा, केवळ वाक्यास शुद्ध वाक्य असं सुद्धा म्हणतात, अगदी बरोबर आहे. केवळ वाक्याला केवळ वाक्य तर म्हणतातच, पण शुद्ध वाक्य पण म्हणतात, साधं वाक्य पण म्हणतात. नंतर नंबर 3, जे चकाकते ते सोने नसते, हे केवळ वाक्य आहे, तर हे चुकीचं आहे. जे चकाकते ते सोने नसते हे केवळ वाक्य नाहीये, हे मिश्र वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे. कारण इथे काय केलेलं आहे, जे आणि ते, ठीक आहे, संबंधी आणि दर्शक सर्वनाम वापरलेलं आहे. आणि संबंधी आणि दर्शक सर्वनाम जर वाक्यामध्ये आलेलं असेल तर ते वाक्य मिश्र वाक्य असते. किंवा मग गौणत्व सूचक उभयान्वयाने जोडलेलं वाक्य असेल तर ते वाक्य मिश्र वाक्य असते, ठीक आहे. केवळ वाक्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचं उभयान्वयी अव्यय येत नाही, कारण तिथे दोन वाक्य जोडलेले नसतात, ते एकच वाक्य असते, त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो. मग आपल्याला यावरून लक्षात येईल की आपलं उत्तर काय असेल. म्हणजे पहिली जी दोन विधानं आहेत ते दोन्ही बरोबर आहेत, मग ए आणि बी बरोबर, सी चूक, ठीक आहे. 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. लक्षात आलं असेल, अगदी सविस्तरपणे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला समजावून सांगत आहे. म्हणजे तुम्ही हे आपण 10-12 प्रश्न घेतोय, ठीक आहे, पण तुम्ही हे 10-12 प्रश्न जर व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला असं वाटेल की आपली पूर्ण मराठीचीच रिव्हिजन झाली की काय. कारण जेवढं शक्य आहे सांगणं, ठीक आहे, विस्तृत, तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चुळ्या जुळवा. आपण अचानक कसे आलात, याच्यामध्ये आपण जे आहे, याच्यामध्ये आपण जे आहे, ठीक आहे, हे आपल्याला बघायचं आहे काय. आधारार्थी सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे, संबंधी आहे की द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम, ठीक आहे. मग आपण अचानक कसे आलात, हे समोरच्या व्यक्तीबद्दल आपण बोललेलो आहे, समोरच्या व्यक्तीबद्दल आपण वापरलेलं आहे, ठीक आहे. मग हे द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम आहे. द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम म्हणजे काय, द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम म्हणजे काय, द्वितीय पुरुष कशाला म्हणतो आपण, जी व्यक्ती समोर उपस्थित आहे किंवा संपर्कात आहे त्या व्यक्तीच्या नामाच्या ऐवजी आपण जे सर्वनाम वापरतो त्याला काय म्हणतो आपण, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, ठीक आहे. मग याच एक एची जोडी 4 नंबरची लागणार, ओके. त्याच्यानंतर मग आता बघा, इथे एची जोडी 4 नंबरची, इथे एकच पर्याय आहे, म्हणजे इथेच कन्फर्म झालं की आपलं हेच उत्तर आहे. पण आपण बाकी चेक करणार, परीक्षेमध्ये एवढा वेळ घालवायचा नाही. ए मध्ये 4 नंबर बघितलं तुम्ही, हे उत्तर असणार 100%. आपण नंतर चेक करू. आपण आमचे पाहुणे आहात, एखाद्या व्यक्तीला आपण काय म्हणतो की आपण आपले पाहुणे आहेत, म्हणजे आपण ते आदर म्हणून त्यांना आपण म्हटलेलं असतं, बरोबर आहे. मग हे जे आपण आहे हे आदरार्थी अनेकवचन आहे. हे काय, आदरार्थी अनेकवचन म्हणून आपण वापरतो. पण इथे हे आपण काय केलेलं आहे, त्यांनी आदरार्थी सर्वनाम म्हणून वापरलेलं आहे. त्या व्यक्तीप्रती आदर व्यक्त करण्यासाठी
त्या व्यक्तीचं नाव न घेता त्यांना आपण आपण म्हटलेला इथे, ठीक आहे. त्याच्यानंतर जो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता, ठीक आहे. आता इथे बघा, याची जोडी येणार संबंधी सर्वनामाशी. याच्यामध्ये जो हे संबंधी सर्वनाम आहे आणि इथे तो हे दर्शक सर्वनाम आहे. संबंधी सर्वनामाची व्याख्याच मित्रांनो अशी आहे की वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात. मग इथे जो हे संबंधी सर्वनाम आहे आणि तो दर्शक सर्वनाम आहे, ठीक आहे. जो जी जे ज्या ही काय संबंधी सर्वनाम आहे आणि तो ती ते त्या ही दर्शक सर्वनाम आहे, ठीक आहे. तर जो जी जे ज्या ही संबंधी सर्वनाम आहेत म्हणून याची जोडी संबंधी सर्वनाम आहे. हा मुलगा कुठे हरवला, इथे हा जो आहे, ठीक आहे, हे दर्शक सर्वनाम आहे. याची आपली जोडी आपली इथे दोन नंबरची जोडणार. हा ही हे ह्या ही काय आहेत, सर्व दर्शक सर्वनाम आहेत. जवळची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी गोष्ट दाखवण्यासाठी आपण ती वापरत असतो. आणि अशा प्रकारे याचं उत्तर काय आहे, मग चार नंबर आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे या तिसऱ्या भागामध्ये आपण 33 प्रश्नापर्यंत आलो. नंतरच्या चौथ्या भागामध्ये आपण, ठीक आहे, 33 पासून राहिलेले सर्व 45 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते बघणार आहे. आणि 45 ते 50 ह्या उताऱ्याचा भाग असतो हे तुम्हाला माहितीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सांगा ज्यांना याची गरज आहे, जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, ठीक आहे, जे शहरामध्ये नाहीत, ग्रामीण भागामध्ये राहतात वगैरे, ज्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून प्रत्येक वेळेला नवीन व्हिडिओ अपलोड केला की तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. ओके, सी यू, बाय बाय.